वरळीमध्ये उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद. नार्वेकरांच्या निकालावर खुरी चर्चा होणार. संजय राऊतांची माहिती. रात्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्या वकिलांसोबत बैठक. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालानंतर ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका, तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात धाव. राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीला आजपासून सुरुवात. दुपारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी होणार. सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंना भेटणार. बच्चू कडू, मंगेश चिवटे दुपारी अंतरवाली सराठीत जाणार. जरांगेंना आरक्षणाबाबत फायनल ड्राफ्ट देणार. सरकारनं सगळे सोयरे म्हणजे कोण हे स्पष्ट करावं. 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलावून मार्ग काढावा, जरांगेंचं आवाहन. तर तोडगा निघाला नाही तर आपणही मोर्चात सहभागी होऊ, बच्चू कडू यांचा सरकारलाच इशारा. ठाकरे गटानं राम मंदिरावरून आरोप करून हिंदूंचा अपमान करणं बंद करावं. फडणवीसांची टीका. मी मूर्खांना उत्तर देत नाही. राऊतांच्या फडणवीस पूर्ण उपमुख्यमंत्री नसल्याच्या टीकेनंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर. कर्जत जामखेड विधानसभा पुन्हा लढवणार. मी किंवा सुप्रिया सुळे दोघेही नगर दक्षिणचे उमेदवार नाही. रोहित पवारांकडून नगरच्या उमेदवारीबाबत स्पष्ट. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच. माजी खासदार निलेश राणे यांच्या उमेदवारीसाठी भाजपचे कार्यकर्ते सक्रिय. सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांकडून पोस्ट. मुख्यमंत्री शिंदेंचा आजपासून 4 दिवसाचा दावोस दौरा. दावोस दौऱ्यादरम्यान 3,10,000 कोटींचे सामंजस्य करार होणार. 34 कोटींचा खर्च आणि 70 जणांचं शिष्टमंडळ दावोसला. जनतेच्या पैशांची खुलेआम लूट. सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका. भाजप शासित राज्यातील मंत्र्यांची आज दिल्लीमध्ये बैठक. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बैठक घेणार. गिरीश महाजन, अतुल सावे, चंद्रकांत पाटील दिल्लीत दाखल. शरद पवार आज सीमा भागातल्या दौऱ्यावर. निपाणीमध्ये पवारांची जाहीर सभा. चिकोडी मतदारसंघामधून पवार गट उत्तम पाटलांना मैदानात उतरवण्याची शक्यता. मुंबईच्या मुंबादेवी मंदिरामध्ये परिसरामध्ये स्वच्छता मोहीम. फडणवीसांसह विधानसभा अध्यक्ष नार्वेकर डीप क्लीन ड्राईव्हमध्ये सहभागी. दहिसर विधानसभा क्षेत्रामध्ये मनसेची बॅनरबाजी. राम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या बॅनरवर प्रभू रामांचं चित्र. मुंबईतील 4 विभागात उद्या पाणी टंचाई. ए, बी आणि ई विभागातील पाणी पुरवठा सकाळी 10 वाजल्यापासून 24 तास बंद राहणार. नागरिकांना काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन. अटल सेतूवरून गाडी थांबली तर FIR होणार. मुंबई वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना इशारा. अटल सेतूवर गाडी थांबवून सेल्फी काढल्याप्रकरणी आतापर्यंत 264 वाहनांवर कारवाई. राम मंदिरात आजपासून विधिवत कार्यक्रमाला सुरुवात. अधिवास करण्यासाठी 18 जानेवारीला गर्भगृहात प्रभू श्रीरामाची मूर्ती बसवली जाणार, तर 20 आणि 21 तारखेला मंदिर दर्शनासाठी बंद राहील.